कोळी बांधवांनी आपली संस्कृती अजूनही जपून ठेवली असून पनवेल कोळीवाडा ही पनवेलची शान आहे, असे गौरवोद्गार पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमावेळी काढली. बहीण भावाच्या अतूट नात्याची साक्ष देणारा रक्षाबंधन सण आणि नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. यात पनवेल कोळीवाडा वतीने नारळी पौर्णिमेच्या उत्सवाचे आयोजन केले होते. कोळी समाजात नारळी पौर्णिमेचे अनन्य साधारण महत्व आहे. सागराला नारळ अर्पण करूनच कोळी बांधव मच्छीमारीला सुरुवात करतात. त्यानुसार सोन्याचा मुलामा दिलेला नारळ माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते दर्याला अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचं औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचेही आयोजन करण्यात आले असून परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, समाजसेवक राकेश पोटे, दत्ता पाटील, हारू भगत, गणेश भगत, आदेश ठाकूर यांच्यासह पंच कमिटीचे सदस्य आणि कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोळीवाड्याचं वैशिष्ट्य आहे की आपण आपली संस्कृती ही आपण जपून ठेवलेली आहे आणि फक्त जपून न ठेवली तर ती वाढ गेलेली आहे, अतिशय चांगल्या प्रकारे याची वाढ गेलेली आहे. आणि म्हणूनच पनवेल मधील जे आपले साध्या संस्कृती जर कोणाला बघायची असेल, मराठी संस्कृती जर कोणाला बघायची असेल तर ती या इथे बघितली जाते असं. आणि त्यासाठी म्हणून आता कोळीवाड्याकडे सगळेजण हे आकर्षित होत असतात. या कोळीवाड्याचं एक वैशिष्ट्य आहे की येथे नेहमी सामाजिक सरोकार हा या इथे जपला जातो. नेहमीच आता येथे शांतता असते आणि त्याच्यामुळेच या इथे सर्वांना कोळीवाड्यामध्ये सर्वांना येथे राहायला या इथे यायला हे सर्वांना आवडतं. येथे कोणत्याही प्रकारचे जर तुझा भाव असेल, कोणत्याही प्रकारचा तुझा भाव असेल तर मग तो तिथल्या तिथेच सध्या तो मिटवला जातो आणि त्यामुळे विषय कधी वाढत नाही. आणि त्यामुळेच कोळीवाडा ही या पनवेलची शान आहे. आणि पूर्ण पनवेल मध्ये म्हणजे पनवेल महानगरपालिकेमध्ये जर आज नारळी पौर्णिमा कोणाला बघायचा असेल तर तो कुठं बघू शकतो, तो कोळीवाड्यामध्येच बघू शकतो. एवढं जबरदस्त असं काम आपल्या या सर्व कोळी समाजाने केलेलं आहे. आपली संस्कृती ही जपलेली आहे, पुढील काळात सुद्धा त्यांनी ती जपावी यासाठी मी सांगता आम्ही इथं माननीय रामजी ठाकूर साहेबांचे सर्व सांगता आम्ही मंडळाचे सर्व कार्यकर्ते हे नेहमी सांगतात त्याच्या आणि आम्ही आपल्या सहकार्यासाठी सहकार्य करण्यासाठी नेहमी सांगता आम्ही उत्सुक असू. आपण आपल्यामध्ये असलेला जोश, आपल्यामध्ये असलेली संस्कृती जपण्याची जी धमक आहे ती आपले पण अशी आपण जपून ठेवावी यासाठी आपल्या सर्वांना आणि या नारळी पौर्णिमेनिमित्त सुद्धा आपल्या सर्वांना या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.